नमस्कार, मी पौर्णिमा. आपला आवाज आपली सखी प्रस्तुत आपला किचन कट्टा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सखींनो, गणेशोत्सव संपून बरेच दिवस झालेत, पण मोदकाची चव मात्र अजूनही जिभेवर रेंगाळतेय. तर आज आपण पाहणार आहोत अशीच एक वेगळी रेसिपी. चला तर मग जाऊयात माधवी माई यांच्याकडे. नमस्कार, मी माधवी माई. आता सध्या आपण गणपती, गौरी गणपतीचा उत्सव चालू आहे, तर गणपतीला खास करून कुठला पदार्थ आवडतो? मोदक जास्त प्रिय आहे. तर आपण पनीर ड्रायफ्रूट मोदक आजची रेसिपी आहे. तर चला तर पाहूया त्याचे इन्ग्रेडियंट्स. यामध्ये आपण एक वाटी इन्स्टंट प्रीमिक्स घेतलेला आहे. त्यामध्ये मी हे घरी तयार केलेले इन्स्टंट प्रीमिक्स आहे. यामध्ये एक वाटी पिठी साखर, एक कप पिठी साखर, पाऊण वाटी मिल्क पावडर आणि एक टीस्पून वेलची पूड यांचं संमिश्र मिश्रण जे केलेलं आहे त्याचं एक वाटी इन्स्टंट प्रीमिक्स हे आपण घेतलेलं आहे. त्यानंतर सारणासाठी 3 टेबलस्पून डेसिकेटेड कोकोनट, याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स, त्यामध्ये सुके अंजीर, सीडलेस खजूर, काजू, बदाम आणि पिस्ता यांचं संमिश्र मिश्रण, अर्धा कप पनीर, मलई पनीर हे आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. गार्निशसाठी ड्रायफ्रूट्स आणि साजूक तूप. आणि यामध्ये आपण जो सिक्रेट इन्ग्रेडियंट्स यूज करणार आहे माझा, यामध्ये आपण जो आता सिक्रेट इन्ग्रेडियंट जो यूज करणार आहे मँगो माझा. यामध्ये आपण आज जो सिक्रेट इन्ग्रेडियंट यूज करणार आहे मँगो माझा हे घेऊन आपण मोदक तयार करणार आहोत. चला तर पाहूया आपण कसं करायचं. चला तर आपण आता एका पॅनमध्ये एक कप इन्स्टंट प्रीमिक्स घेतोय. इथे अर्धा कप पाण्याच्याऐवजी आपण मँगो माझा यूज करतो मिश्रणामध्ये. रत्नागिरी हापूस आंब्याचा मँगो माझा कधीही आपण पिऊ शकतो हे घेतलेलं आहे. आणि यामध्ये थोडंसं हेच आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गॅस न चालू करताच मी मिक्स करते. मस्त वास येतोय छान मँगो माझ्याचा सुगंध. ह्याचं चांगलं आपण गाठी व्यवस्थित फोडून घेऊया आणि मग गॅसवरती ठेवून ह्याला मंद आचेवरती आटवून घ्यायचं. यामध्ये आपण पाण्याच्या ऐवजी मँगो माझा हाफ कप यूज केलेला आहे. खूप छान स्मेल येतोय. हे मिक्सचर आता आपण आधी गॅस चालू न करता चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे गाठी फोडून. आणि आता आपण गॅसवर मीडियम फ्लेमवरती मी सतत हलवत राहायचं. ते घट्ट झालं की मग आपण ते प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण सारण तयार करणार. याच्यामध्ये मी आता एक चमचा साजूक तूप टाकते. सतत हलवत राहा कारण की ते मिश्रण खाली लागलं नाही पाहिजे. हे आपण अजून छान मिक्स करून घेत आहोत बारीक गॅसवर. आणि जो माझा किंवा जे काही पदार्थ आहेत ड्रायफ्रूट्स, पनीर हे सगळं रूम टेम्परेचरवर असलं पाहिजे, एकदम थंड नको, मगच यूज करा. मस्त छान स्मेल येतो. छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे आपण आता गॅसवरनं उतरून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण असं घट्ट तयार झालेलं आहे. आता आपण हे तूप लावलेल्या थाळीमध्ये ओतून गार करण्यास ठेवूया आणि यानंतर आपण सारण करायला घेऊया. तर मी हे काढून घेते प्लेटवर. आता आपण सारण तयार करून घेऊया. डेसिकेटेड खोबरं घेतलंय, पनीर घेतलंय आणि यामध्ये आपण आता परत यूज करणार आहोत मँगो माझा हाफ कप. आणि हे आपण व्यवस्थित
मी गॅसवर ठेवलेलं नाही आहे, व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मग गॅसवर लो फ्लेमवर आटवायचं आहे. हे आपण छान मिक्स करून घेऊया. सगळे पदार्थ रूम टेम्परेचर असा मध्येच घ्यायचं आहे, रूम टेम्परेचरवर घ्यायचं आहे. जसं की मॅंगो माझा पनीर मी ऑलरेडी याच्यामध्ये नॅचरल कलर आहे, कोणतंही आर्टिफिशियल आपण यूज केलेलं नाही आहे, कलर यूज केलेला नाही आहे. छान आता मिक्स झालेला आहे, आपण गॅसवर लो फ्लेमवर आटवायला घेऊया. त्यामध्ये आता आपण ड्रायफ्रुट्स टाकणार आहोत. हे छान जरा असं गरम करून घेऊया आटून आणि मग त्यानंतर आपण मोदक बनवायला घेऊया. त्यानंतर फक्त आपण मॉइश्चर काढून घ्यायचं आणि मग हे आपण प्लेटमध्ये घेऊया आणि मोदक करायला घेऊया. हे मिश्रण आता आपण गार करायला प्लेटमध्येच काढून घेऊया आणि जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोड्या वेळ फ्रीजमध्येही ठेवून गार करून घेऊ शकता. हे मिश्रण आपण जे काढून घेतलेलं प्रीमिक्सचं मँगो ते कवा इन्स्टंट ते छान गार झालेले घट्ट झालेलं आहे काढून ठेवलं आणि हे आपलं पनीर खोबरं आणि ड्रायफ्रूटचं मिश्रण हे सुद्धा छान थंड झालेलं आहे. तुम्हाला अजून हवा असेल तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. हा असा बाजारात साचा मिळतो मोदकाचा, प्लस असाही साचा मिळतो चारेचा, तुम्ही कोणताही यूज करून मोदक तयार करू शकता. तर आपण मोदक करूया. आधी याला तुपाचा हात लावून घेऊया. पहिल्यांदा इन्स्टंट प्रीमिक्सचं मिक्सर असं प्रेस करून घ्या. ऑलरेडी पूर्ण हे नॅचरल आहे, याच्यामध्ये कुठलाही आर्टिफिशियल कलर यूज नाही केलेला आपण, फक्त याच्यामध्ये माझ्याचा जो कलर आहे तो नॅचरल कलर आलेला आहे. याच्यामध्ये असं मध्ये खोल खड्डा करून घ्या आणि एकच याचं बंद याच्यामध्ये एकच मिश्रणाचा सारणाचा गोळा घ्या आणि हे बंद करून घ्या. चांगलं प्रेस करा. खालून पण थोडंसं इन्स्टंट प्रीमिक्सचं मिक्सर हे करा. छान प्रेस करा आणि मग ते ओपन करा. आपले छान मोदक तयार आहे. जे साईडला आलेलं आवरण आहे तुम्ही ते काढून घेऊ शकता. पनीर ड्रायफ्रूट्स मोदक आपले रेडी आहेत. आकर्षक दिसतात, छान दिसतात, खूप सुंदर डिलिशियस मँगो माझा
माझा मोदक आणि ड्रायफ्रुट्स मोदक आपले रेडी झाले आहेत. सखींनो कशी वाटली तर माझी रेसिपी? तुम्हीही अशा छान छान रेसिपी करून आम्हाला पाठवू शकता. किचन कट्टा या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 86 24 83 44 43 या क्रमांकावर संपर्क साधा. तर भेटूयात पुढील भागात अशाच एका नवीन रेसिपीसह, नवीन सुगरणीसह. पाहत रहा आपला आवाज, हाक तुमची साथ आमची. धन्यवाद.